दर्शक हो नमस्कार, मी कल्याण घुले, PPR न्यूजमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे माडा मतदारसंघामधील बंडेशा गाव। या गावामध्ये हे गाव हे पंढरपूर तालुक्यात येत आहे। मोहिते पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला निंबाळकर आहेत। तर हे विधानसभेला हे गाव सांगोल्यामध्ये येते आणि लोकसभेला माडा मतदारसंघामध्ये येते। बंडेशा गाव या गावामध्ये हो नमस्कार। नमस्कार। माडा लोकसभा संदर्भात आम्ही चर्चा करतोय। आता एका साईडला निंबाळकर आहेत, आता मोहिते पाटलांनी तुतारे हातात घेतले, काय आपलं मत? मोहिते पाटील येतील की मोहिते पाटील निंबाळकर साहेब काय काय आता काय हे गाव कल आहे गावाचा कल आहे गावाचा आमच्या गावाचा बाहेर आता काय माहित नाही। बर, पण आमच्या गावाचा कल आहे मोहिते पाटील। मोहिते पाटील बरं, तुतारे येईल वाटतंय। येईल का? हा, काय नाव? येलमार। येलमार येलमारला येत का गावात? येलमार येलमार। बर बर बर, आता आम्ही माडा संदर्भात बोलतोय। एका साईडला निंबाळकर आहेत भाजपकडनं, दुसऱ्या साईडला मोहिते पाटील तुतारे घेतले हातात, काय वाटतं आपल्याला? तुतारे येणार वाटत तुतारे। बर, आमचं मोहिते पाटील आणि मोहिते पाटीलकडून मोहिते पाटील। अहो, पण मागच्या टर्मला तुम्ही निंबाळकराला दिले एकदा निवडून? बरं, काय गावाकडे फिरकलाच नाही, मस्त काम झाली। होय होय, ही गाडी इथे या कारकिर्दीत झाली आता मोहितेच्या। मोहितेच्या, बरं, ठीक आहे ठीक आहे। मी अनिल छगन येलमार। येलमार? हा येलमार। हा, आमचे नेते प्रशांत राव परिचारक साहेब पहिल्यापासून आहेत BJP चे, त्यामुळे आम्ही रणजित साहेब नाईक निंबाळकर यांना मतदान करणार। प्रशांत मालकामुळं? प्रशांत साहेबामुळं आम्ही BJP ला मतदान करणार। मतदान? बरं, काय हो BJP चा काय विकास आहे का आपल्या गावात? BJP चा विकास आहे की आहे भरपूर, एक सांग एक चार पाच काम बस। बर, राम राम म्हटले। राम राम। काय नाव? दिनेश पोपट कवडे पाटील। कवडे पाटील, काय म्हणताय पाटील माडा मतदारसंघ? माडा मतदारसंघ म्हणजे मी कल्याणराव कळ्याचा हुकमेका कार्यकर्ता आहे। बर, आयुध पौर गटाचा कार्यकर्ता हुकमेका आहे। बर, पण मोहिते पाटील असल्यामुळं आपल्या जिल्ह्यातले माझं मत मोहिते पाटील आहे। पण कल्याणराव काळेन काल परवा एक मीटिंग घेतली, त्या मीटिंग मध्ये रणजित निंबाळकरांना सांगितलं की मी तुम्हाला लेड देतो पंढरपूर मधून, पंढरपूर या भागातून। पण आमचं कामाचे इथं 5 रुपये निंबाळकरांना या गावात बंडेशावात बल दिलं नाही। होय, मोहिते पाटलांनी गाळे आहेत का समोरचं गाळे ग्राम पंचायत ऑफिस ही मोहिते पाटलांनी दिलंय। ही लॅम्प जी उभा आहे का आपण लाईटी खाली, ही मोहिते पाटलांनी दिलंय गावात। असं रणजित निंबाळकर हे बी काम नाही गावात म्हणून मोहिते पाटील। मोहिते पाटील, पण तुम्ही आताच म्हणला की मी कल्याणराव काळेचा कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता आहे, पण आमचं तुतारे मतदान आहे मोहिते पाटील। पण काळे साहेबांनी जर सांगितलं तुम्हाला तर ह्या बारे निंबाळकरला करायला लागते? नाही, आम्ही करणार नाही। नाही नाही करणार निंबाळकरला? नाही नाही। बरं, ठीक आहे। तिकडे एक असं एक झालं की आता जानकर मोहितेंना सहकार्य करतील का? जानकरचा काय विषय नाही, जानकर फुगा आहे। मोहिते पाटील त्या माळशिरस जागेत उभा राहिले, तुम्हाला माहित आहे काय हवा असते? 2014 विषयी मोहिते पाटील उभा राहिले, ह्या गावात 999 मत दिले, सदाभाऊला 1150 मत गेले, एवढी मोठी मोदी लाट असताना त्यामुळे काय फरक पडणार नाही? जानकराचा काय फरक पडणार? काय सुद्धा फरक पडणार नाही। त्याला आमचा आमदार व्हायचा असेल मोहिते पाटलाकडनं, त्यानं मोहिते पाटलाकडे राहावं। नाही आमदार व्हाय जनतेनं तर त्यानं कुणातरी पिशवाई घेऊन जावं पैशाच्या। ही जरा ऊस पट्टा येते काय? हा, ऊस पट्टा आहे। बरं, या बरं काय कारखान्यात काय म्हणतात आपल्या सहकार शिरोमणी कल्याणराव कार्यकर्ता म्हणून? एक नंबर दिला चेअरमन साहेब। होय, मागचं समजा देणं हो समजा देणं दिलं तर त्यांनी चेअरमन साहेबावर आरोप असतोय देत नाही। चेअरमन साहेबांनी एक नंबर आम्हाला दर दिलाय, समजी बिल समजी फेड केलेत। बोला, माडा मतदारसंघात खासदार कोण असावा? एक नंबर धरे पाटील। मोहिते पाटील का? हो, मोहिते पाटील का म्हण? अहो, खतरनाक माणूस आहे खराच। होय हा, होय, आपल्या बंडेशा गावात म्हणजे त्या भावानं तोंड सोडावलं अजून निंबाळकर कुठला होता का पलटणचा? ते आलाच नव्हता, बरं आम्हाला माहित बी नाही, पण निवडून गेला एकदा। पण मोदी लय काम दिली ती मोदीनं? मोदी असं ती मोदी जाऊ दे, त्या जिल्ह्यासाठी आम्हाला ही चांगला माणूस आहे मोहिते पाटील। खासदार कोण असावा निंबाळकर आहे इकडून भाजपकडनं, आता धैर्य सिल्बा आहे यानं पवारसाहेब तुतारे हातात घेतले, काय म्हणताय? तुतारे मोहिते पाटील, तुतारे का हो तुतारे का? निंबाळकर गाव असणार का इकडे? आपण होय 5 वर्षात होय हा आला नाही आलाय का म्हणा विचारा जाऊ। बर, हे बंडेशा गाव गट कोणाकडे येते? कल्याणराव काळे म्हणतात बरेच जण। कल्याणराव काळे कशात? अजित पवार। अजित पवार
इकड निंबाळकर आहे, दुसरीकडे आता मोहिते पाटील आहेत. मोहिते पाटील येणार आहे हा? मोहिते पाटील येणार आहे का हो? मोहिते पाटील येते 100%. 100% तरी वाजवायचे त्यावर्षी. आपण निंबाळकरला दुसऱ्या ट्रमला खासदार की तिकीट मिळले, काम आहे त्यांचं? काय काम आहे तो? काय काम नाही आमच्यात. काय काम नाही? काय काम नाही? काय नाही? काय होय? नाही का? बर तू तरी वाजवायचे. होय काय दूध बीत काय आहे ना आपल्याकडे? दूध दूध आहे की काय म्हणतात? काय रेट नाही? काय नाही? 20 रुपयाचे आत रेट आहे. होय किती काय आहे त्या? आता माझ्या एकूण टाकल्या. बर काय पोरून एकूण टाकली. होय मोहिते पाटील. मोहिते पाटील मोदीच काय बघतो तर आम्ही समोर रस्तो. खाली काय देत नाही ती? होय खाली काय देत नाही? शेतकरी पेन्शिल योजना असेल. काय पेन्शिल? तेव्हा 2000 देते. तीन किती घेतील? काय माफ आहे का त्याला? काय भरपूर घेतील ना. बर बर ठीक आहे. ओ राम राम काका. काय नाव? एलमार. एलमार गावले. एलमार कंपनी घ्यायला इकडे भरपूर. होय काय म्हणता? माडा माडा मतदार संघ तुमचं गाव येते. मग काय करायचं सांगा या तुम्ही? सांगितली तुम्हाला शरद पवाराचं तुतारी चिन्ह आहे, त्याच्यावर मतदान करायचं. होय मोहिते पाटील. मोहिते पाटील. बर काय नाव आपलं? रोहन दिलीप बोलते. काय तरुण मग काय सांगताय माडा मतदारसंघ? काय नाही मतदानात आणि आपल्याला. होय बर बर ठीक आहे. तुम्हाला? शाहीबाव पाटील. शाहीबाव पाटील. शाहीबाव काय काम आहे? सगळं करतो. होय काय काय गावातलं काय काम? गावाला भेट देत होतो. होय भेट एखादं काम सांगा बापूच गावचं. आम्हाला काय माहिती? आम्ही एवढं असत गावात येते ते माहिती. बर बर आता खासदार गेलं काय करायचं मग? घरची सांगेल ते. हा घरची सांगेल ते. घरची सांगेल ते. अरे तरुण आहे तू, युवक आहे. घरची जात सगळे ठीक. अमोल मारते बसले. इले अलमारले तिकडे समजी कंपनी. होय बसले. बर बर काय म्हणतो बसले काका? काय नाही माडा मतदारसंघासाठी काय म्हणताय? एकीकडे आता निंबाळकर आहे, दुसरीकडे धैर्यशील बाई आहे मोहिते पाटील. काय ना धैर्यशील मोहिते पाटीलच? मोहिते पाटील. काय मोहिते पाटील? म्हणजे त्यांचे काम पण आहे आणि जिल्ह्यात त्यांचं वर्चस्व आहे पहिल्यापासून. बर इकडे ह्या मतदारसंघात शाजी बापूचा मतदारसंघ येते ना? नाही नाही मतदार बापूच आलं तरी पण लोक मोहिते पाटलाला मानणारे भरपूर आहेत. बर भाया साहेबाचं काम. शाही बापू इकडे लय लीड देतो म्हणले निंबाळकरायला. नाही नाही काय नाही. काय नाही? नाही मोहिते पाटील. मोहिते पाटील. विजयदा काम भरपूर आहे, गाळ्या भरपूर आहेत. आम्ही साथ देणार मोहिते पाटलाला. मोहिते पाटलाला हो का? हो मोहिते पाटीलच का? अहो का आता निंबाळकर का गेल्यापासून आमचं काय बेट बी नाही, गाठ बी नाही, काहीच नाही. होय काय पण आता मोदी लय काम आहे ते. योजना असल तुमचं रस्त्याचं काम असल पाटला शेवट काम कुठली जिल्ह्यात होत नाहीत ती. मोहिते पाटील. नाही नाही मोहिते पाटला शेवट कामच होत नाहीत. पण तुमचं जे सध्या मतदारसंघातले आमदार शाजीबाब पाटील ते तर म्हणतात की आम्ही लीड देणार आहे. नाही 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 मोहिते पाटला शेवट आम्ही बदल या बारीनं करू शकतो. बर बर काका या हो जरा पुढे. राम राम. काय नाव? सतीश मस्के. मस्के काय म्हणताय मस्क्यांना? पहिला निंबाळकर निवडून आमच्याकडे फिरकत नाही. निंबाळकर आम्ही प्रकाश सर्वसे. सर्वशांना आम्ही जरा माडा संदर्भात बोलतोय. एका साईडला निंबाळकर आहे, दुसऱ्या साईडला धैर्यशील बाई आणि आता पवार साहेब तुतारी हातात घेतले. काय वाटतं आपल्याला? तुतारी येणार. तुतारी? एक दीड दोन लाखांना तुतारी येणार. आपलं गाव काय म्हणते? किती लोकसंख्या आहे गावात? गावात 5000 लोकसंख्या. होय 3000 ते 4000 मतदान पडतील धैर्यशील बायाला. बर बर ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? सुरोशी. सुरोशी काय म्हणता? सुरोश काका. आमचं मोहिते पाटील. मोहिते पाटील. काय समजी मोहिते पाटील म्हणते तू? आम्हाला काय म्हणता तुम्ही? जिल्ह्यात त्यांच्यासारखं कामच नाही. मोहिते पाटला. मोहिते पाटला सारखं. बर 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 काय म्हणते खासदारकीचं वातावरण बंडीच्या गावला? काय झालंय निंबाळकर आज तागायत कधी पंढरपूर तालुक्यात आलाच नाही. आला नाही. आलाच नाही. बर त्याच्यात जर दम असेल तर त्यानं पाणी सोडायचं उजनीला. उजनीला? हा पण उजनी -37% -35% असताना विजयदादानं पाणी सोडलं होतं. सोडलं होतं. मग त्याची अवकात नाही का तेवढी? त्याने पाणी सोडाय पाहिजे. कुणी? निंबाळकर साहेबांनी. निंबाळकर साहेबांना. बर तर आम्ही मतदान करू ना, अन्यथा करणार करणार नाही. नाही अजिबात करणार नाही. मोदी आणि कमीत कमी आमच्या बाळणी गटात ना 50,000 त्याला रेट जाणार. कोणाला? मोहिते पाटील. मोहिते पाटील. सुगम शंभराव गिड्डे. गिड्डे बंडीशा गाव. बंडीशा गाव. काय या बारीनं काय खासदार केला? खासदारीला शरद पवार. शरद पवार.
मोहिते पाटील मोहिते पाटील विजय सिंग मोहिते पाटील होय निंबाळकरच काय नाही काय त्याने भेटलाच नाही बंडीच्या गावाला पण आता दुसऱ्या टर्मला त्यांनी खासदार केला तिकीट दिली भाजपने त्यांना तरी काय पेग होणार नाही 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 2004 उपमुख्य असताना 3 धरणांवरनं पाणी आणलं उजनीत उजनी मायनस असताना तरी आता 2 उपमुख्य किती आहेत विजय सिंग मोहिते पाटील एकच मुख्यमंत्री होता आता विजयदा शरद पवार आहे तरी उजनीतनं पाणी एक पाळी सुटलं आहे कॅनलला त्यामुळे हे दोन उपमुख्य असून काय फायदा जायचं म्हणजे एक साधा प्रश्न आहे उजनी मायनस 37% आणि तसं आता त्या सव्वा 40 टक्के होती विजया उपमुख्य असताना बर तरी दादानवरची साधारण उचून एक 1 टमशे पाणी खाली उजनीत आणून समजा कॅनलला पाणी सोडलं होतं पाणी सोडायला पाहिजे हा काय शेतकऱ्याचं म्हणणं आहे उजनी मायनस असताना सुद्धा विजय दादानं पाणी सोडले असताना पण आता सुद्धा आम्हाला पाणी सोडावं असं निंबाळकर साहेबांनी सुरोशी मला काय तरुण कार्यकर्ता मोहिते पाटील मोहिते पाटील तुतारे तुतारे वाजवायचे एक डबर वाजणार बर आणि इकडे निंबाळकरच काय टिकावा आला नाही तर 5 वर्षात बघाय सुद्धा आला आला नाही बर मोहिते पाटलात काय काम आहे काय काम आहे म्हणजे नावातच त्याचं दम आहे नावात होय समजे मोहिते पाटील मोहिते पाटील बर बाळवणगड कोणाच आहे नेमका इकडे मोहिते पाटला मोहिते पाटला शाही बापूच काय नाही शाही बापूच हाय काम आहे नंबर काम आहे काम आहे मग आता काय लोक म्हणते की उजनीत पाणी सोडायला पाहिजे मायनस असताना बी सोडणार की होय शाही बापू सोडेल की बर बर नमस्कार नमस्कार काय ना प्रकाश गाजरे गाजरे शेळवे येते काय शेळवे बर 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 माडा मतदारसंघातच आहे ना आता एका साईडला निंबाळकर आहे दुसऱ्या साईडला मोहिते पाटील आहे कसं बघताय तुम्ही याच्याकडे काय नाही मोहिते पाटील फिक्स आहेत मोहिते पाटील का हो मोदी कामावर खुश नाही आहे तुम्ही मोदीच्या कामावर नाही मेन म्हणजे कामच केलं नाही तिने काय एक तुम्ही सुशिक्षित आणि तरुणी म्हणून एक प्रश्न विचारतो तुम्हाला सध्या जानकर भाजपचे जर मोहिते पाटलाकडे नाही आले तर काय परिणाम होईल का मोहिते पाटलावर मत थोडंफार कमी पडते विजय तर फिक्स होणार आहे मोहिते पाटला मोहिते पाटलांचा विजय फिक्स होणार आहे पण जी मताचा लीड आहे ती थोडंफार नॉर्मल मध्ये कमी होईल होय जानकरामुळे होय इकडे तुमच्या आमदार साहेबांचं काम काय शाहजी बापू शाहजी बापूंविषयी मी काय बोलत नाही पण आमचं मत हे तुतारीला तुतारीला असणार आहे ना आमदारकीला बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख तरुण म्हणून आता सध्या लोकसभेत इलेक्शन लागले एका साईडला भाजपमधनं निंबाळकर आहेत दुसऱ्या साईडला आता धैर्यशील मोहिते पाटील आणि तुतारी हातात घेतले पवार साहेबाजी काय म्हणताय कसं बघताय तुम्ही याकडे धैर्यशील मोहिते पाटील निवडून येणार येणार का हो निंबाळकरला तर दुसऱ्या टर्मला खासदार केलं तिकीट मिळेल निंबाळकर खासदार साहेब आपले कुठले होय फलटणचे माहिती नाही बर बर मला खासदारच माहिती बर काय करता तुम्ही शेती शेती हाय का आपल्या काय शेतीला काय दिशात मालाला दर बेर काय बरंच म्हणायचं आता जमतेम बघतोय होय काय ऊस पट्टा आहे इकडे ऊस ऊस आहे दाळिंब दाळिंब काय दाळिंबीचा आहे सध्या काय रेट दाळिंब चालू आहे बरा 100 रुपये 100 रुपये चालू आहे म्हणजे हाय सध्या मार्केट आहे म्हणायचं बरं ठीक आहे काय ना एलमार एलमार लय येते गावात बर बर आता आम्ही माडा संदर्भात बोलतोय एका साईडला निंबाळकर असतील दुसऱ्या साईडला मोहिते पाटील आहेत काय वाटतं आपल्याला मोहिते पाटील येणार निवडून मोहिते पाटील निंबाळकरांचं काय काम आपल्या गावात मागील टर्मला खासदार म्हणून राहिले तिथे काम केलं नाही होय नाही त्या बारे मोहिते पाटील मोहिते पाटलाच काय काय काम आहे का एखाद गावात मोहिते पाटलांनी बऱ्याच विकास केला आहे बर पहिल्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता होती भरपूर विकास झाला आम्ही जर ज्या लाईट खाली आहे हे रस्तं बघतोय ही मोदीच आहे की मोदीने विकास केला आहे हा ही बड्या उद्योजकासाठी रस्ते शेतकरी सामान्याला रस्त्याला शेतकऱ्यासाठी काय नाही कशाला येतो रस्त्यावर शेतकऱ्याला काय दर बीर आहे का नाही कशाला कशाला दर नाही होय महागाई वाढवली महागाई वाढली फर्टिलायझरच्या किमती जास्त आहे त्या त्यामुळे शेती करणं परवडत नाही काँग्रेसच्या वेळेला विकास कमी होता पण महागाई नव्हती पण शेतकरी पेन्शन योजना असेल मोदीची पेन्शन योजना काय करायचं 2000 रुपये देत आहे 3 महिन्याला आमचं ही जात आहे त्या डबल जीएसटी याच गोळा करून आपल्याला देते ती होय याचा काय विषय या बारे काय मग त्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब निंबाळकरला मतदान केलं पण काय काम फिम काय जसं मतदान झालं तसं काय माणूस माघारी फिरलाच नाही माझा कसं मतदान करायचं त्यांना पण मोदी आहे की मोदीचा लय मोठा विकास आहे विकास काय आमच्यापर्यंत काय आलंच नाही
आता काय हाई बदल करायचा तुतारी धरायची आता दादा होय. पण मागच्या टर्मला बे निंबाळकर साहेबांना तुम्ही ह्या भागात निवडून दिले गावातनं लीड दिले की विषय असा आहे. पण आता मोहिते पाटील मोहिते पाटील जिंदाबाद. बर बर काय म्हणताय काका काका तर काय लंबनलतीच मी म्हणणार होय. मोहिते पाटील मोहिते पाटील की जे होय काय समजे मोहिते पाटील म्हणते ती काय भानगड आहे इकडं भानगड तशीच झाली होय. बर काय आहे आपल्या शेतीत शेतीत डाळिंब आहे ऊस आहे. ऊस आहे का आहे का इकडे बिलही दिली का समजा कारखान्याने ओके देते मोहिते पाटला कारखान्याला ऊस गेला. मोहिते पाटला क्लिअर बिल 15 दिवसाला होय. हो क्लिअर खट बर खात्यावर आलेलं माहित होत नाही. शाजी बापू तुमचा आमदार म्हणतात की आम्ही लीड देणार आहे म्हणले निंबाळकराला आता कळेल चित्र होय. शाही बापू काय काम गावाकडे आपले भाजपला तर मतदान कोण करतच नाही का नाही तुम्ही रिक्षा चालवते बघा रस्ते बिस्ती कशी केली माते खाव या रस्त्यात देखील कमिशन हाणला शेती ना होय. मग माते खाव भाजप सरकार इथलंच का इथलंच आहे होय. भाजप सरकारने का माती खाव आहे होय. ही जनता भोळी आहे जनता ही जनता इकडलं खायचं तिकंड द्यायचं असं चालू केलं त्यांना. त्यामुळे भाजप सरकार नको आहे नालायक सरकार आहे भाजप सरकार. समजा समजा चार एकीकर झाले तर होय चार चार समजा एकीकर झाले तर समजा ते अजित पवारासकट समजा चार एकीकर झाले मोहिते पाटील का निंबाळकर. मोहिते पाटील एके साईडला जर भाजपनं निंबाळकराला तिकीट दिले पवार साहेबांना धैर्यशील मोहिते पाटलाला तिकीट आहे बरोबर काय म्हणताय मग शरद पवार पवार साहेब काय काय इकडे मोहिते पाटलाच काय काम भरपूर काम होय एक नंबर काम. बर 10 वर्षात मोहिते पाटला कुठला चान्स नाही दिला नाही त्यांची गेल्या वर्षी प्रवेश करून होय. पण आता तिकडे जानकर उत्तमराव जानकर ते भाजपचे आता जर समजा त्यांनी निंबाळकराला जर निंबाळकराला जर साथ दिली तर मोहिते पाटलाला माळशिरस मध्ये काय फरक पडेल का इलेक्शनच्या 2 दिवस आले कारण जानकर साहेब इकडे येतील. कोणीकडे येणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार पवार साहेबांकडे 100%. पण आज हेलिकॉप्टर मध्ये बसून गेलेत की तिकडे जाऊ द्या थोडा दबाव असतो कोणावर बी. बर पण इलेक्शनच्या 2 दिवस अगोदर शरद पवार गटात शरद पवार गटात फिक्स. बर बर काय म्हणताय तुम्ही काय ना भावा निंबाळकर आम्ही काय ओळखत नाही जसं त्यांनी गेल्या 5 वर्षाखाली त्यांनी निवडून जे आले ते त्यांचा चेहरा म्हणून कसला आहे आधी निवडून यायच्या आधी अशी मिशे पडून येत होत पण निवडून आल्यापासून त्यांनी तोंडच दाखवलं नाही. विकास नाही आपल्या गावात कशाचं इतके असं काय असायचं काय ओळखत बी नाही ते बघितला बी नाही जसा निवडून आलाय तसा ओळखला नाही त्याला. आता निंबाळकर का मोहिते पाटील मोहिते पाटील 100% तुझा आपला खासदार कोण असावा मोहिते पाटील का निंबाळकर. मोहिते पाटील पाहिजे का हो समजा अख्खं गाव म्हणला रे मोहिते पाटील काय मोहिते पाटला निंबाळकर काय केलं काम काय केलं होय. मोहिते पाटील 2-3 काम सांगता जरा आम्हाला. आता मोहिते पाटलानं काय सगळे कामच केले ती हो रस्त्याची कामं मोहिते पाटील नाही तर रस्ते सगळे दुरावस्था झाली होय. मी ग्रामीणच्या तुमच्या रस्ते दुरावस्था झाले पण शहाजी बापूच काय काम शहाजी बापूला निवांत बसवले एकदम एकदम निवांत आहे. पण शहाजी बापू म्हणलेत की आम्ही निंबाळकराला माझ्या मतदारसंघात लीड देतो जनता मतदान करणार आहे का बापू मतदान करणार आहे होय. महत्वाचा मुद्दा ती आहे महत्वाचा मुद्दा आहे का नाही आमदार काय मतदान सगळं काय जनतेशिवाय मतदान होते का काय सुद्धा शेतकरी आहे का शेतकरी पण शेतकऱ्याला शेतकरी सन्मान योजना पेन्शन असल काय नाही काय सुद्धा पेन्शन ज्येष्ठीचे पैसे काय सुद्धा नाही काय उपयोगाचं नाही नाही मग या बरोबर मोहिते पाटील का निंबाळकर मोहिते पाटील मोहिते पाटील 100%. नमस्ते नेंबर आता आम्ही खासदारकी संदर्भात चर्चा करतोय एका साईडला मोहिते पाटीलला दुसऱ्या साईडला निंबाळकर आहेत काय म्हणताय तुम्ही मोहिते पाटील मोहिते पाटील तुम्ही ग्रामपंचायत सदस्य घेतलं सरपंच होतो सरपंच. बर 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 आता सरपंच साहेब जर बघितलं तर आम्ही अख्खं गाव म्हणते मोहिते पाटील काय हो काय नेमकं मोहिते पाटलाच पाटलाचा विकास चांगला आहे तो विकासाच्या बाबतीत चांगले माणसं आहेत होय. सध्या महाविकास आघाडी पाहिजे इंडिया आघाडी पाहिजे देशात इंडिया आघाडी पाहिजे. बर मोदी का आम्हाला काय खुश नाही आहे तुम्ही नाही होय काय सगळे महागाई वाढली कशी खुश राहील महागाई वाढली मग काय होय. सगळे गोरगरीबाच्या अडचणी सगळ्या झाल्या त्या महागाईमुळे सगळे लोक आता त्यांनी राम मंदिर बांधले त्यांनी 70 कलम हटवले राम मंदिर बांधलं म्हणजे काय गोरगरीबाचा प्रश्न मिटलं काय उलट राम मंदिर बांधून भिकारी वाढवली त्यांनी काय काय चांगलं शाळा बांधली असते तर त्यातनं लोक विद्यार्थी चांगल्या कदा घडला असता IAS IPS झाला असता राम मंदिर बांधून काय तिथं काय मिळणार आहे भिकारीच वाढणार आहे दुसरं काय मिळणार आहे. आता तुमचं जर बघितलं तर एका साईडला शहाजी बापू तुमच्या गावाला म्हणजे ह्या तालुक्या आमदार आहेत
शहाजी बापूचं असं एकण काय काम आहे गाव मोठं तुमच्या गावाला? नाही नाही काय सुद्धा नाही. पण प्रत्येक ठिकाणी शहाजी बापू म्हणतात की आम्ही निंबाळकरला मी लीड देणार आहे माझ्या मतदारसंघात. तुम्ही ह्याच्याकडे कसं बघताय? कसं देणार लीड सांगाय काय काम आहे म्हणून? तुम्ही स्वतः म्हणून चालणार आहे का? पण आता सध्या त्या शहाजी बापूच्या जर मतदार म्हणजे गावा सांगोल्यात जर बघितलं तर एक मान नदीकाठचा एक भाग आहे, तिथं त्यांनी सध्या पाणी आले तर त्यांच्या काय म्हणून बघताय तुम्ही? सध्या आता ते पाणी तसं बघितलं तर त्यावेळेचा प्रस्ताव सगळा गणपतराव देशमुख गावांनी त्यावेळेस केला होता. आता सांगते ते आम्ही पाणी आणलं आता त्या आमल्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचं काही योगदान नाही पाण्यासाठी. शाही बापूचं काय नाही योगदान? बापू योगदान सगळं गणपतराव देशमुख बाबा त्यावेळेस योगदान. गेल्या बारे तुम्ही निंबाळकरांना निवडून दिले, ती चूक झाली आमची. आता होय गेल्या बारे दिलेली चूक झाली ना, कारण एक रुपये निधी भंडीशाहला आला नाही, एकदा सुद्धा भंडीशाहला खासदार आलेला नाही. यावेळेस आम्ही भेटायचं म्हणलं तर त्यावेळेस भेट सुद्धा होत नाही. वारंवार आम्ही पीएनला जरी फोन केलं तर त्यावेळेस आमची तिथे भेट घालून दिली जात नाही, भेटत नाहीत निंबाळकर कसं निवडून द्यायचं? तुम्हाला काय असं काय वाटतंय का आपली जर अर्थव्यवस्था पहिली तर पंढरपूरला आहे बरोबर, आणि आमदार केला सांगोला असेल बरोबर, आणि खासदार केला तिकडे माडा असेल माडा बरोबर, ह्यात काय असं थोडं तुम्हाला काय वाटतंय का बाबा आपलं काय तर थोडं नुकसान होतंय? नाही नुकसान तर झालेलंच आहे तसं. होय होय आमचं पंढरपूर फुटून नुकसान बरंच झालेलं आहे. बरंच झाले त्याच्यामुळे आम्हाला कोण विचार नाही. या पंढरपूर तालुक्यामध्ये जर बघितलं तर एक गट वायचा असतं, एक विठ्ठल परिवार असतंय, परत दुसरा पांडुरंग परिवार वाचतंय, इथं आहे का तसं काय परिवार वगैरे? नाही नाही कसं आहे माहिती आहे परिवार आहेच तसा काय तसं नाही म्हणून चालणार नाही. पण इथल्या आता सध्याला आम्हाला जी योग्य वाटतोय खासदार तो आम्ही आता निवडणार. तुम्ही निवडणार? बरं ठीक आहे सर. राम राम. काय नाव आपलं? इंगळे. इथलंच का आपलं? बंडीशा गाव. आता माडा संदर्भात जरा चर्चा करतोय, मोहिते इकडे मोहिते पाटील आहे तिकडे निंबाळकर आहे, काय वाटतंय आपल्याला? बघा तसं विचार केला तर माडा मतदारसंघात निंबाळकरांना गावाला पूर आल्यानंतर तेवढंच एकदा फक्त गावाला बघायला आला, आणि मोहिते पाटील ही तालुक्याच्या जवळचा आमदार आहे खासदार आहे. जर समजा ते आपल्याकडे हाक मागले तर त्याच्यातली माणसं भेटा येतील येतील. पण तसं आता जर बघितलं तर निंबाळकरांचं तुम्ही काम नाही म्हणताय, पण निंबाळकरांचं काम असल्याशिवाय निंबाळकरांना दुसऱ्या टर्मला तिकीट दिले का? पण तुम्ही बाकीच्या विचार केलाय का? तुम्ही ते स्थानिक तुमच्या वरच्या अधिकाऱ्याच्या लेवावर तुम्ही बघितलं? आता बघितलं तर मोदीच्या योजना खूप आहेत, असं शेतकरी सन्मान योजना असेल, गॅस असेल, तुमचं मोफत धान्य असेल, रस्ता असेल. मोफत धान्य काय फुकट वाटते ते काय? महिन्याला आपलं माल आलं तर 100 रुपये घेते ते, आणि बाकीच्या टायमाला जर समजा माल घ्यायला गेले तर काय होते 2 दिवस गेलं तर तिसऱ्या दिवशी माल नसतोय, मग कुठं जातोय माल? हे आता मोहिते पाटील का निंबाळकर? आता वय मोहिते पाटील. मोहिते पाटील ठीक आहे. तुतारी काय असेल ते वाजवा की सगळे? राम राम. काय नाव? दिलीप गिड्डे. गिड्डे गिड्डे इथलेच का? मंडीशाव. काय शेती? शेती ती काय ऊस वगैरे काय? काही नाही असतं दुष्काळ आहे. बर आता आम्ही माडा लोकसभेसाठी चर्चा करतोय, एका साईडला निंबाळकर आहे दुसऱ्या साईडला मोहिते पाटील आहे, कसं बघताय तुम्ही याच्याकडे? आता काय निंबाळकरनं या नवगावाचं पाणी पिणं सोडवा पहिल्यांदा. होय या नवगावाचा टिसंगी तलाव जी नवगाव आहे ती त्या नवगावाचा पाणी पिणं सोडवावा, मग पुन्हा मत मा. नवगावाचा पाणी प्रश्न कशा उजनी देते का? भाडगड मध्ये निरा भाडगड. काय अडचण आहे नेमकी ती? काय भानगड्या काय लोकांना 2 महिने जर पाणी नाही, पाणी जर आलं पाहिजे तर लोकांना मत मागणार तुम्ही. रणजीची निंबाळकर लोकांना दिसतात नाही का? त्याच्यामुळे आता मत मागायचा लोकांना विषय नाही, पण तरी आहे म्हणतो तुम्ही आता खासदार आहे म्हणजे एकदा पाणी तर जनतेला द्या. बरं शहाजी बापूच काय काम आहे का? शहाजी बापूच का त्याच्या त्याच्या पद्धतीने त्यांचं काम आहे त्यांचं. आपण पण तुम्ही आमदार म्हणून निवडून दिले की त्यांना? दिलं 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 काय आमदार म्हणून? काय आमदार म्हणून एकदा निवडून दिलं आपण त्यांचा मार्ग घ्यायचा. त्यांनी काम केलं त्यांचं त्यांचं पद्धतीने केलं, पण त्यांनी प्रयत्न करावा येणार विषय पाण्याला त्यांनी प्रयत्न करावा. निंबाळकर का मोहिते पाटील? मोहिते पाटील. मोहिते पाटील. राम राम. राम राम. काय ना? नितीन ननवरे. ननवरे ननवरे साहेब काय आहे सध्या खासदारकीचं आपल्या गावाचं वातावरण? वातावरण तसं बघितलं तर काय निंबाळकरनं काय कुठली कामं केलेली नाही ती, त्यामुळं निंबाळकरला ह्या वर्षी काय निवडून शक्यता कमी आहे, त्यामुळं मोहिते पाटलाकडे जादा कौल आहे. मोहिते पाटील अख्खं गाव मोहिते पाटील म्हणते, काय बांधगड्या? काय विकासच केला नाही तर काय काय करणार आहे? विकास झाला तर लोक हे करणार ना. पण इकडे मोदी झाले विकास आहे.
मोहितेचा विकास आहे हो, मोदीचा विकास आहे अहो, मोदी ते केंद्रात झाला हो, तिथं राज्यात गावात आपण जे खासदार निवडून देणार आहे तो बी केंद्रात जाणार आहे हो, केंद्रात जातोय पण इथं गाव लेवलला काय होय, गाव लेवलला कायच विकास नाही. निंबाळकर का मोहिते पाटील? मोहिते पाटील. बर बर, नमस्कार. नमस्कार. काय नाव? अमोल ननवरे. ननवरे, ननवरे काय म्हणताय आता? खासदारकीसाठी आम्ही चर्चा करतो, एका साईडला निंबाळकर आहे, दुसऱ्या साईडला मोहिते पाटील आहे. हा, निंबाळकर म्हणल्यावर ते निवडून यायच्या आधी आलत, त्यावेळेस असं मिशा करूनच आलत. आता मिशा कशा आहे त्या 5 वर्षात झाले हेच माहीत नाही, ते आलंच नाही, ते 5 वर्ष झालं. त्यावेळेस आलत तेव्हा मिशा असं वडूनच होतं, आता लांबले त्या का कट केले त्या, ही 5 वर्षात आलंय का किती झाले ते वाढले ते ही माहीतच नाही. आणि मोदी साहेबांना तर काय लोकाला सुविधा दिल्या त्या लोक म्हणते, पण काही सुविधा दिल्या नाही ते मोदी साहेबांना. तुम्ही शेतकरी आहे का? शेतकरी आहे. पण शेतकरी सन्मान योजना असेल तुम्हाला मिळत नाही का ती? मिळते की शेतकरी सन्मान योजना, पण कशी मिळते? एक दिवसाचा आम्हाला आमचं जे घेत्यात तेल मागवले का, आता गोड तेल पहिले 60 रुपयाने होतं, शेंगदाणं 60 रुपयाने होतं, आता ते 120 केले, मग ती आमचं पैसे एक दिवसाचं घेत्यात आम्हाला देत्यात 6000 रुपये, आणि एक वर्षाचं ते असं खोऱ्यानं वाढत्यात खोऱ्यानं. तुम्ही म्हणताय आता आम्ही खासदार मागचा बघितला नाही, पण खासदाराचं काम असल्याशिवाय त्यांनी म्हणजे भाजपनं त्यांना तिकीट दिले का? काम नाही, ती कसं आहे माहिती, ईव्हीएम मुळे त्यांना दिलंय तिकीट. ईव्हीएम? हा, ईव्हीएम घोटाळा करते ती, ईव्हीएम त्याच्यामुळे त्याने जर ते बाबा बॅलेट पेपर वर घेतलं मतदान तर काय मिशा पिळून येत्यात, मग कळ मिशा वाकडी होती का तिरकी होती का सरळ होती. आता एवढंच की निंबाळकर का मोहिते पाटील? मोहिते पाटील आपल्या तालुक्यातला जिल्ह्यातला माणूस आहे, आता काम आहे. मोहिते पाटील एक काम तर सांगा सरपंच नावातच काम आहे, अख्या जिल्ह्याचं नेतृत्व केलंय. होय, मोहिते पाटील आमच्या गावाला खासदार 101 दिवस सुद्धा आलं नाही तर बंगल्यावर कधी कोणी जाऊ शकतंय भेटू शकतंय, त्यांचं घर कुठं, माडा मतदारसंघ कुठं. पण भाजपचा जर बघितला तर विकास लय हो, भाजपचा नाव सुद्धा काढू नका. आता शेतकऱ्याला सन्मान योजना असेल, तुम्ही ज्या लाईट खाली उभारलाय ते रस्ता असेल, कसं बघताय तुम्ही याकडे शेतकऱ्याची सन्मान योजना? ह्या काही शेतकरी आहे तर किती मिळालं, किती शेतकरी देशुदडीला बी लागलं भाजपच्या काळात, वर बी आलं हे सगळ्या देशाने बघितलंय. आम्ही तर खरं बोलणारच आहे, बटन खरं दाबणारच आहे, पण तुम्ही बी थोड्या ह्याच्यावर खरं बोलून खरं प्रश्न विचारले, तुम्ही विचाराय पाहिजे बाबा, हे बाबा तुला गॅस कसा मिळाला? 100 रुपयाला दिला, तुम्ही सांगा गॅस 350 रुपयाचा गॅस सिलेंडर 100 रुपयात बायांना आमच्या बोलवून फोकाट दिला, त्या अध्यक्षांनी 100 प्रकरण दिली ती गावात पळून घरच्या भाकरी खाऊन काम केलं. 1000 रुपयाला गॅस सिलेंडर केला, आता 1100-1200 रुपयाला सर्वसामान्य या घरात येतोय का? 350 रुपयाचा गॅस केवढा केला, शेंगदाणा किलो कसं होतं, 70 रुपये किलोचं 140-120 ना आता खरेदी करतोय आपण, पेट्रोल 60 रुपये होतं 120 रुपये केलं. काँग्रेसच्या काळात ही सगळीच लोक की म्हणले महागाई लय आहे, महागाई लय आहे म्हणून या लोकांनी रस्त्यावर अमिताभ बच्चन रस्त्यावर उतरलं होतं पेट्रोल मागवतो म्हणून एकदा, आता कुठे गेलंय दिसाय तयार नाही. खरं बोला असं पाहिजे माणसाने. शेतकरी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस होटात नाही त्यावेळेस पोटात न बोलतो, ठीक आहे. राम राम. राम राम. काय म्हणतात तुम्हाला शेतकरी पेन्शन योजना मिळली नाही म्हणते, काय कशा पेन्शन मिळून काय करायचं आपल्याला? त्याला आपल्याकडून वसूल करून पेन्शन आपल्याला देते हो, काय कशात वसूल करते? म्हणजे आता ही कर परत जीएसटी काय ह्यात वसूल करून आपल्याला देते. होय, बर बर. आणि बाकीचं दुधात बिदात हे सगळं कमिशन खाऊन ते ओढल्यावर जमा करून आपल्याला काय दुधाला काय रेट आहे? 25-26 आणि 5 अनुदान आज काय? अनुदान अजून मिळत नाही, दिलं नाही सरकारनं, पण मिळलंय म्हणतील की मिळलंय, पण काय काय लोकांना मिळलंय काय काय लोकांना मिळलं नाही. होय, जरा या गो, या जरा तुम्ही जरा या, काय म्हणताय जरा बोललेत का? दुधाला? बरं, दुधा जरा संदर्भात सांगा. पाणी 20 रुपयाला बाटली भेटते, मग दूध पण 20 रुपयाला झालंय आता. बर बर, पण आता दुधाला सरकारने 5 रुपयाचं अनुदान जाहीर केले. अनुदान निक कागदावर जाहीर फक्ताय, कोणाला मिळत नाही अजून, मिळालं नाही मिळालं नाही. आणि जी पहिलं रॉकेल काँग्रेसच्या काळात 2 लिटर भेटत होत, एखादी माणूस मयत जर झाला तर त्याला त्याला बाबा रॉकेल भेटत होत, ते रॉकेल सुद्धा एखादा माणसाला डिझेल टाकून जाळावं लागतं 100 रुपयाचं डिझेल आणून. होय, हा जी 20 रुपयाचं माणसाचं थोडक्यात आता दुधाला अनुदान तुमच्या मिळत नाही? मिळत नाही. तरुण म्हणून काय सांगताल तुम्ही? काय आता हे चालवलं तर काय शेतकऱ्याचं हाल चालू आहे, दुधाला दर नाही,
सगळं राड आहे काय सगळं 20 रुपयाला पाणी बॉटल झाली आणि दुधाला काय 20-22 रुपये अनुदान नाही पाणी काय 1.5-2 लाखाला काय घेतले त्या आणि ती काय आता काय 50-60 हजार जात नाही विकायची म्हणले तरी असं होतंय ना लोक तोट्यात आले ती 5 रुपये अनुदानच काय काय आम्ही तर 8 दिवस पळलो त्यासाठी चेअरमन आहे तुम्ही काय सोलापूरला हे काय केलंय का काय पाठपुरावा पाठपुरावा मग सगळं केलंय सगळं सभासदा सुद्धा आम्ही खाली कागद सगळे करून सगळं बसून सरकारी दवाखान्यात सगळं टॅगिंग बिंग सगळं केलं काय खासदाराला आमदाराला काय भेटून तुमची काय व्यथा मांडली का तसेच खासदार इकडे येतात नाही काय त्यांना भेट या बार काय निंबाळकर का मोहिते पाटील आता मोहिते शरद पवार पवार साहेब तुतारी बर बर काय नाव आपलं नवनाथ आसबे आसबे म्हणल्यावर शेळवे काय मग इकडे कसं काय आलंय औषधाला डाळिंबी डाळिंबी काय रेट भेट डाळिंबीला काही चांगला आहे आम्ही आता सध्या माडा लोकसभा संदर्भात चर्चा करतोय एका साईडला मोहिते पाटील आहेत दुसऱ्या साईडला निंबाळकर आहेत काय बघताय तुम्ही कसं बघताय आमचे नेते बगीर दादा बालके त्यांना मत टाकाय सांगतील त्यांना टाकणार आहे पण बगीरथ दादा बालके आता वेट अँड वॉचच्या भूमिका आहेत ते निर्णय 2-3 दिवसात जाहीर करणार आहेत बगीरथ दादा मीटिंग घेतली आता आम्ही बरेच लोकांना विचारलं की बाबा बंडी शागाव इथं विठ्ठल परिवार पांडुरंग परिवार काय आहे का तर ती काय म्हणतात की आम्हाला परिवारच काय देणं घेणं नाही पण ह्या बरोबर आम्ही मोहिते पाटील म्हणतो पण आम्ही तसं नाही करणार बगीर दादा सांगतील त्यांना टाकणार होय बालके बालकेंचे आहेत का काय लोक या भागात बालकेंचे बालके 2 दिवसात काय निर्णय घेणार आहेत काय वाटते कार्यकर्ता म्हणून तुम्ही बालकेंचा दादा जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असेल पण दादाने काय निर्णय घ्यावा त्यांच्या मनाने किती काम सगळे सांगायला काम इतकी काम आहे मोहिते पाटील पण आता जर बघितलं तर आता समजा योजना बैल मोदी कामावर सध्या लोक खुश आहेत तुम्ही का नाही काय नाही खुश शेतकऱ्याची पूर्ण माती केली कायच खुश नाही एक पोत गेला गेला 1800 रुपयाला आणि 2000 देत काय सांगताय 700 रुपये पोत 1819 रुपयाला नेले कसं परवडायचं जीएसटी लावून त्याच्यावर कर वाढवून सगळं वाढवून परवडायचं का सांगा तुमच्या काय शिक्षण आपलं माझं ग्रॅज्युएट झालं 15 काय नोकरी काय आहे का नाही कुठे मिळते कुठे नोकरी नाही त्यानं काय नाही त्या भाव आमचा एक आयटीआय करून बसलाय त्याला नोकरी पाते नाही कुठं काय नाही नोकरी काय नाही आम्ही शेती आमचं आहे त्यात पण अशी महागाय वाटल्या परवडायचं